की थोडेसे खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी. विद्यार्थी मित्रांनो, कविता ऐकली, छान वाटली. तुम्ही पण तुमच्या वेगळ्या चालीमध्ये ही कविता म्हणू शकता, आणि अशी वेगवेगळ्या चालीत जर म्हटली तर तुमची कविता लवकर पाठवेल. आता आपण प्रत्येक कडव्याचा अर्थ पाहू. पहिल्या कडव्यामध्ये काय सांगितले लेखिकेने, खोद अनोखी जर असे, तुम्ही कुठल्याही प्रकारे हिम्मत हरू नका, प्रयत्न सोडू नका. प्रयत्न तुम्ही प्रयत्न करत राहिलात की यश तुमचेच आहे. आणि खोटी असत आता नाणी, म्हणजे त्यांनी खोटी असत आता नाणी ही स्वार्थी लोकांनाही उपमा दिलेली आहे. प्रत्येक लोक स्वार्थी नसतात, फसवणारी नसतात. लोकांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवा आणि पुढे जा. तुम्ही धीर सोडू नका, हतबल होऊ नका. थोडंसं तुम्ही प्रयत्न केला. आता इथे कवीने आपल्याला काय सांगितलं की खोद आणखी थोडेसे, म्हणजे खोद आणखी म्हणजे थोडं थोडं खण, तू खणायला सुरुवात कर. तू खूप प्रयत्न केलेत पण अजून थोडेसे प्रयत्न कर, म्हणजे तुला यश मिळेल. तू लोकांवर अविश्वास दाखवू नको, त्यांच्या चांगुलपणावर जा, त्यांच्यावर विश्वास ठेव, तुला नक्की यश मिळेल.